मी अरुण घोडके शिवचिंतन परळीची जागा ही रामदास स्वामींची समाधीची जागा त्याचप्रमाणे त्यांनीच या ठिकाणी कर्नाटकामधून आणलेल्या राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीची स्थापना केली होती औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर या पुण्यस्थानाची तू काय दशा करील याचा नेम नव्हता म्हणून परळी सोडण्यापूर्वी परशुराम त्र्यंबकाने समर्थांच्या समाधीची जागा चिनून टाकली व मूर्ती आपल्याबरोबर घेतल्या औरंगजेबाच्या ताब्यात किल्ला आल्यानंतर त्याने मंदिरे उद्ध्वस्त केली आणि पडक्या मशिदींची दुरुस्ती केली परळीचा किल्ला के हा विजापूर इब्राहिम आदिलशाने बांधला त्या ग्रस्ताला एक नाद होता प्रत्येक गोष्टीला तो नवरस हे नाव देत होता जसे नवरसनामा नवरसपूर नवरस नाणे आदिलशाही औरंगजेबानेच दमीन जमीनदोस्त करून टाकली होती पण यावेळी स्वारीला तिचे थोडेसे पुनरुज्जीवन करण्याची लहर आली त्याने परळीला नाव देऊन टाकले नवरस तारा जसा सातारचा तारा तसा परळीचा नवरस तारा बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी